नमस्कार मित्रांनो, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूत यांचा पंचम हिंद केसरी सरजा. मित्रांनो, आता पंचम हिंद केसरी सरजा कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे? मित्रांनो, येणारे आता तीन मैदान, एक 17 तारखेचं, एक 18 तारखेचं, एक 19 तारखेचं. 17, 18, 19 तिन्ही ओपनचीच मैदानं आहेत, त्यामुळे नक्की कोणत्या मैदानात आपला सरजा पळणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत 100% खात्रीशीरच सांगणार आहे. मित्रांनो, काल आणि परवाच्या मैदानात आपल्या सरजाची सेमीला हार झाली. या दोन्ही मैदानात सरजाची गाडी कडेनेच लागली होती, कडेला लागल्यामुळे सरजाची हार झाली. मित्रांनो, तुम्हाला एक थांब सांगतो, जर सरजाची गाडी मध्ये असली ना तर गुलाल फिक्स, असं सरजाचं समीकरण आहे. फक्त कडेने गाडी लागली तर थोडं भीती वाटते. मित्रांनो, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, रणजित सर हयात असताना रणजित सरांच्या काळात देखील बहुतेक गुलाल सरजाचे कडेनेच गेलेत. मित्रांनो, कडेने गाडी लागली की सरजाबद्दल धाकधूक वाटतोच, मधून असले तर सोडत नाही. असो मित्रांनो, आता महत्त्वाच्या विषयाकडेच बोलूया. पंचम हिंद केसरी सरजा आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे? तीन मैदान आहेत, एक 17 तारखेला नरवणेला, 18 तारखेला एक खानापूरला आहे, आणि 19 तारखेला एक मैदान आहे. तिन्ही ओपनचे मैदानापैकी मित्रांनो, आपला आता सरजा दिनांक 18 सप्टेंबर रोजी घाटमाटा केसरी मैदानात 100% पलताना दिसणार आहे. 18 सप्टेंबर रोजी मौजे खानापूर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे आपला पंचम हिंद केसरी सरजा पलताना दिसणार आहे. कारण की मित्रांनो, येथे बक्षिसाचं स्वरूप आहे. प्रथम क्रमांकाला 157,000, द्वितीय क्रमांकाला 107,000, तृतीय क्रमांकाला 77,000. मित्रांनो, प्रथम क्रमांक 157,000 असल्यामुळे या मोठ्या मैदानात आपला पंचम हिंद केसरी सरजा 100% पलताना दिसणार आहे. दिनांक 18 सप्टेंबर रोजी मौजे खानापूर फाटी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्हवर होणार आहे. मित्रांनो, आता 2-3 दिवसाच्या गॅपनंतर आपला पंचम हिंद केसरी सरजा 18 100% दिसणार आहे. तोपर्यंत आपण वाट पाहूया सरजाची. वेगाचा शेवट सध्या तुफान फॉर्म मध्ये असलेला नंदी, एक नंबर मध्येच पळणारा नंदी, पंचम हिंद केसरी सरजा 18 तारखेच्या खानापूर मैदानासाठी आपल्या सरजाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.